हेलो स्टूडेंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर क्रमांक 1 त्यामधील विभाग 2 गणित हा विषयावरील आपण घटक सोडवत आहोत. त्या घटकांचं स्पष्टीकरण आणि त्याबरोबरच त्या घटकावरील स्वाध्याय हेही आपण स्पष्टीकरणासह सोडवत आहोत. तर त्यामधील आज आपण घेणार आहोत घटक क्रमांक 3, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी. प्रथम आपण अंकांची स्थानिक किंमत कशाला म्हणतात ते पाहूया, त्यानंतर दर्शनी किंमत म्हणजे काय पाहूया आणि त्यानंतर आपण स्वाध्याय सोडवूया. आता आपण ही एक संख्या घेऊया. ही एक संख्या घेतलेली आहे. आता याची स्थानिक किंमत म्हणजे काय, की कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून ठरते. आता या अंकातील आपण प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत पाहूया. 1 हा एकक स्थानी आहे, म्हणजे याची अंकाची स्थानिक किंमत किती असेल, तर 1 × 1 असेल. त्यानंतर 3 हा दशक स्थानी आहे, दशक स्थानी म्हणजे 10, तर या 3 ला आपण 10 ने गुणलं तर त्या 3 ची स्थानिक किंमत आपल्याला मिळेल. त्यानंतर 2 हा शतक स्थानी आहे, म्हणून 2 × 100. हजार स्थानी 6 आहे, म्हणून 6 × 1000. त्यानंतर 4 हा दशहजार स्थानी आहे, म्हणून 4 × 10000. आणि 5 हा लक्ष स्थानी आहे, म्हणून 5 × 1 लक्ष. अशा पद्धतीने त्यांची काय केली जाते, स्थानिक किंमत ठरवली जाते. म्हणजेच 1 या अंकाची स्थानिक किंमत काय झाली, 1, 3 ची 30, 2 ची 200, 6 ची 6000, 4 ची 40000 आणि 5 ची 5 लक्ष. याला आपण स्थानिक किंमत म्हणतो. आता दर्शनी किंमत म्हणजे काय, की कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. आता आपण ही संख्या घेतली तर याची दर्शनी किंमत ही 30 संख्या, म्हणजे 1 या अंकाची दर्शनी किंमत 1च असेल, 6 या अंकाची दर्शनी किंमत 6च असेल किंवा 5 या अंकाची दर्शनी किंमत 5च असेल. आता आपण पाहूया काही नियम. एका संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंकाची अदलाबदल केली, म्हणजे आता ही संख्या घेऊया आपण, यांच्या एकक आणि दशक स्थानच्या अंकाची अदलाबदल केली तर काय तयार झाली संख्या, ही तयार झाली. तर अशी अदलाबदल केली तर तयार होणारी जी संख्या आहे ती मूळ संख्या यामधील फरक त्या 2 अंकातील फरकांच्या 9 पटीमध्ये असतो. म्हणजे आता या ठिकाणची बघा, आपण 9 आणि 5 ची अदलाबदल केली तर तयार होणारी संख्या ही झालेली आहे, म्हणजे मूळ संख्या कोणती आहे, 3595. आता यामधील फरक आपण पाहूया या दोन्हीमधील. या दोन्हीमधला फरक कितीचा असणार आहे, 36 असणार आहे. म्हणजेच काय झाला, तो 9 च्या पटीत आहे, 9 × 4. म्हणजे या अंकाची दशक आणि एकक स्थानच्या अंकाची जेव्हा आपण अदलाबदल करू तेव्हा मूळ संख्येमधून नवीन तयार होणारी संख्या जर आपण वजा केली तर येणारे जे उत्तर असेल ते 9 च्या पटीमध्ये असते. त्याच्यानंतर आणखीन एक नियम आहे आपला, एखाद्या संख्येमध्ये एकक आणि दशक स्थानावर समान अंक असेल, म्हणजेच आता इथं एकक आणि दशक स्थान या दोन्हीच्या ठिकाणी समान अंक आहे तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक हा 9 च्या पटीमध्ये असतो. आता आपण प्रत्यक्ष आपण करूया, 8 या एकक स्थानची किंमत 8च आहे आणि या 8 ची दशक स्थानच्या 80 आहे, तर यांच्यामधील फरक जो आहे म्हणजेच काय बघा, आता 80 वजा 8 जर आपण केलं तर किती होणार आहे, 72. तर हा जो उत्तर येणार आहे ते उत्तर आपल्या 9 च्या पटीमध्येच असते, म्हणजे 9 च्या 8 पटमध्ये हे आपल्याला उत्तर दिसेल. त्यानंतर बघा आणखीन एक नियम आहे, जर एखाद्या संख्येमध्ये शतक आणि एकक स्थानी तोच अंक असेल. आता आपण काय पाहिलं, दशक आणि एकक स्थानी, आता आपण पाहूया शतक आणि एकक स्थानी. हा शतक आणि एकक स्थानचा अंक सारखाच आहे, 4. आता या शतक स्थानच्या 4 ची स्थानिक किंमत आहे 400, एकक स्थानच्या आहे 4. या दोन्हीमधला जेव्हा आपण फरक घेऊ किती येईल याच्यामधला फरक, आता 3996 हे जे आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता हा जो फरक आलेला 396 हा 99 च्या पटीत असतो, म्हणजे हा किती पट आहे 99 च्या, 99 × 4 जर केलं तर 99 ची चौपट ही 396 आहे. त्यानंतर बघा, आता आपण पाहिलं हे दशक एकक स्थानचे समान अंक असताना, त्यानंतर शतक एकक स्थानचे अंक समान असताना, आता आपण हजार आणि एकक स्थानचे अंक समान असतानाचं पाहूया.
आता या ठिकाणी हा हजार आणि हा एकक स्थानी आहे, त्यांच्या अंकाच्या स्थानिक किमतीचे फरक घेऊया आपण. 3000 मधून जर आपण 3 वजा केले तर किती राहतात, 2997. हा जो फरक आलेला आहे तो 999च्या पटीत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे नियम लक्षात राहिले तर आपलं उदाहरण सोडण्यासाठी सोयीचं जाणार आहे. आता आपण पाहूया कोणत्याही संख्येची विस्तारित मांडणी. आता विस्तारित मांडणी म्हणजे आपल्याला जर स्थानिक किंमत माहिती असेल तर आपल्याला विस्तारित मांडणी लिहिता येते. कोणतीही संख्या तिच्यातील अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे यालाच काय म्हटलं जातं, विस्तारित मांडणी. आपण ही संख्या घेऊया वरील लिहिलेली 73213. आता यांची विस्तारित मांडणी करूया आपण. आता 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 70000. बेरजेच्या स्वरूपात आपल्याला मांडायचं आहे म्हणून आपण बेरजेचं चिन्ह घेऊया. 3ची स्थानिक किंमत आहे 3000. त्यानंतर 2ची स्थानिक किंमत आहे 200. 1ची इथं स्थानिक किंमत असणार आहे 10. आणि या एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत असेल 3. तर ही बेरजेच्या स्वरूपात जी आपण स्थानिक किंमत लिहिली आहे त्यालाच काय म्हटलं जातं, विस्तारित मांडणी. तर अशा पद्धतीने आपण या धडा समजून घेतलेला आहे. आता आपण स्वाध्याय सोडवूया. स्वाध्याय 3.1 पहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे 80341 या संख्येतील 0 व 1 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 1 आहे. 0 हा 1000 स्थानी आहे, त्याच्या अंकाची स्थानिक किंमत 0च असणार आहे. आणि 1च्या अंकाची स्थानी 1, म्हणजे यांची जर बेरीज केली तर 0 अधिक 1 1 होईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. 7, 1, 5 आणि 2 स्टार दिलेत. या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 27 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता. आता असे उदाहरण सोडण्यासाठी बघा काय करायचं आहे, की ह्या ज्या स्टार आहेत त्यांची स्थानिक किमतीच्या कोणत्या स्थानावर आहेत त्यानुसार आपण त्याची किंमत घेऊया. आता हा स्टार आहे दशक स्थानचा, आहे एकक स्थानचा, म्हणजे दशक स्थानच्या स्टारची किंमत 10च्या पटीत असेल आणि एकक स्थानच्या 1च्या पटीत असेल. म्हणून आपण काय करूया, आहे 10 वजा 1 करूया, किती येईल, 9 येईल. आता हे जे 9 आलेलं आहे त्या किमतीमधील फरक दिलेला आहे त्याला आपण भागायचं आहे. किमतीतील फरक आहे 27, म्हणून भागिले आपण हे आलेलं उत्तर 9 घेऊया. 27ला जर 9ने भागले तर उत्तर येणार आहे 3, म्हणजे या स्टारच्या जागी आपली कोणती संख्या असेल, तर 3 हा अंक असेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पुढील संख्यापैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये बघा 4 हा 1000 स्थानी आहे, म्हणजे याची किंमत 4000 असेल. या ठिकाणी 4 आहे 10000 स्थानी, याची 40000 असेल. इथल्या 4ची किंमत शतक स्थानी आहे 400 असेल. आणि या ठिकाणी दशक स्थानी 4 आहे म्हणून याची किंमत 40 असेल. मग सर्वात कमी कोणती असेल, तर पर्याय क्रमांक 4 मधील 4ची किंमत असेल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. 7 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता. आपण दुसरे उदाहरण ज्या पद्धतीने सोडवले आहे त्याच पद्धतीने हेही उदाहरण सोडवायचं आहे. आता बघा, इथं हा शतक स्थानचा स्टार आहे म्हणून आपण घेऊया 100. हा एकक स्थानचा आहे म्हणून 1 घेऊया. 100 वजा 1 किती होतात, 99. आता या दोन्हीच्या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती आहे, 0 आहे. मग 0 भागिले 99 जर आपण केले तर काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणून स्टारच्या जागी काय असेल, 0 असेल. त्यानंतर 25367 या संख्येतील 3 व 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार आपल्याला सांगायचा आहे. आता 3 या अंकाची स्थानिक किंमत असणार आहे 300 आणि 6ची असणार आहे 60. हे 300 गुणिले 60. 0 जर असतील जास्त, त्यामध्ये 0चा गुणाकार कसा करायचा, असं फक्त अंकांची गुणाकार करायचा आणि जेवढे 0 असतील तेवढे पुढे द्यायचं. 6 गुणिले 3 किती होतात, 18. 1, 2, 3 दोन्हीमधून 0 मोजायचे, तेवढे 0 पुढे द्यायचे, म्हणजे 18000 हे आपलं उत्तर असेल. तर त्यांचा गुणाकार किती असेल, पर्याय क्रमांक 1 मध्ये. प्रश्न 6 पहा. 34,02,000, 4,000, 5 शतक, 2 दशक, 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती आहे. तर ही संख्या तयार होणार आहे 34,24,525, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 35,827 या संख्येतील 10,000 व 10 दशक या स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. आता या ठिकाणी 10,000 स्थानी कोणता अंक दिसत आहे आपल्याला,
तर तो आहे 3। मग 3 च्या अंकाची स्थानिक किंमत किती असेल? 30,000 असेल। त्यानंतर दशक स्थानचा अंक आहे 2, त्याची स्थानिक किंमत असेल 20। या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला विचारलेला आहे। 30,000 मधून 20 जर गेले तर किती राहतात? 29,980। पर्याय क्रमांक 3। 33,33,333 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती आहे? अधोरेखित केलेला आहे लक्ष स्थानच्या अंकाला, म्हणजे 3 लाख याची स्थानिक किंमत असेल। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर बघा, इथं आपल्याला विस्तारित मांडणी दिलेली आहे। हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? आता या ठिकाणी विस्तारित रूप दिलेलं आहे, कोणत्या संख्येचं आहे ते बघायचं आहे आपल्याला। 4 गुणिले 1,000 4,000, त्यानंतर 7 गुणिले 1 लाख म्हणजे 7 लाख, आणि 5 दिलेलं आहे, आणि 3 गुणिले 10 म्हणजे 30 दिलेलं आहे। म्हणजे 7,04,035 ही संख्या असेल। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर परत विस्तारित मांडणी दिलेली आहे, त्यापासून संख्या आपल्याला तयार करायची आपण करूया। बघा आता इथं 5 गुणिले 1 5, एकक स्थानचा अंक आपण प्रथम घेऊया, या ठिकाणी 5 असेल। त्यानंतर दशक स्थानचा 7 गुणिले 10 इथं येईल। त्यानंतर शतक स्थानचा 6 आहे आणि हजार स्थानी 8 आहे, म्हणजे ती संख्या काय तयार झाली? 8,675। पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 3.2 व 3.3 हे सोडवणार आहोत। तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यांच्या जर सोडवलेल्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर तुम्ही त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। आणि या अगोदरचे गणित विभागातील 2 पाठ आणि त्यांचे सोडवलेले स्वाध्याय यांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील।